तुम्ही ठाण्यात राहता राह इतकी वर्ष या क्षेत्रात कामं करता तुम्हाला वाटत नाही हे याच्यावर काहीतरी सिनेमा विने हो। आला पाहिजे होता राह त्या दिवशी जे मी ठाण्यात गेलो त्यानंतर सहा महिने मी एकाच हॉटेलच्या रूम मध्ये अजून आणि तिथे जे, जे दिघे साहेबांबरोबर काम केलेले काही लोक होते त्यातला एक माणूस अक्षरशः तीन फूट मागे उडाला आणि ढसा ढसा रडायला लागला तुला माहितीये का मी माझ्या डोक्यात कोण आलता नमस्कार रेडिओ सिटी नाईन्टी वन पॉईंट वनची मी आर जे शो शिनाली आणि आज आपल्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांचं लाडकं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर एकदम दमदार व्यक्तिमत्व लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तळेसर प्रवीण दादा खूप खूप अभिनंदन सिनेमाला धर्मवीर सिनेमाच्या टीजरला मिळणारा रिस्पॉन्स पण सगळ्यात आधी गप्पांची सुरुवात करूयात सिनेमातील त्या डायलॉगने जो वाचल्यानंतर ऐकल्यानंतर अंगावरती शहरे आले होते कुठल्याही बँकेत अकाउंट नसलेला आणि दोन्ही खिसे रिकामे असलेला जगातला सर्वात श्रीमंत राजकारणी या महाराष्ट्राने पाहिलाय असा डायलॉग होता आणि तो म्हणजे धर्मवीर आनंदिघे बर हा सिनेमा करण्याचा विचार तू व्यक्त केला होतास नाही 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 अजिबातच नाही कारण मुळात दिघे साहेबांबद्दल मला फक्त त्यांचं नाव ऐकून माहिती होतं की ठाण्यामध्ये कोणीतरी दिघे होऊन गेलेत आणि त्यांना धर्मवीर म्हणायचे वगैरे एवढंच माहिती होत बाकी गुगलवर काही टाकलं किंवा कुठं टाकलं तर ते सिंगानी हॉस्पिटल आणि जाळपोळ एवढंच यायचं त्यामुळे ती मनात कुतूहल होती की आयल्या माणसाचं लाईफ नक्की आहे काय आणि एक दिवस एक मराठी सिनेमा लव सुलभ नावाचा मी आणि मंगेश त्यात काम करत होतो देसाई तर आम्ही एके ठिकाणी एका रूम मध्ये बसलो होतो जेवायला ठाण्यात शूटिंग होतं तर तिथं दिघे साहेबांचा फोटो होता दाढीतला असा तर मी मंगेश म्हटलं हे दाढीवाले म्हणजे आनंद आहे म्हटलं हो म्हटलं काय पर्सनॅलिटी काय प्रसन्न चेहरा आहे रे आयला म्हणजे म्हटलं तुम्ही ठाण्यात राहता राह इतकी वर्ष या क्षेत्रात कामं करता तुम्हाला वाटत नाही हे याच्यावर काहीतरी सिनेमा विनेमा हो आला पाहिजे होता राह एवढे लेखक दिग्दर्शक ठाण्यातले तुम्ही तर तो म्हटला अरे सगळेजण आम्ही प्रयत्न करतोय नऊ दहा वर्ष पण एवढं वादळी व्यक्तिमत्व होतं की आता ते जुळून येत नाही जमवायचं कसं करायचं कसं आयला म्हटलं काही राह जमवा आपण करा या माणसावर सिनेमा झाला पाहिजे धर्मवीर असा एक तो मस्त ज्वलंत माणूस होता तर ते म्हटलं एकदम तो मंग माझ्याकडे पाहिला म्हंटल करणार का म्हटलं काय सिनेमा म्हटलं मी अरे <laughs> म्हटलं माझा काही अभ्यास नाहीये तू करणार का तुझ्या स्टाईल मध्ये जसा मुळशी पॅटर्न झालता त्या स्टाईल मध्ये सिनेमा झाला पाहिजे असं तो बोलला आणि मी म्हंटल मी बघतो बघतो नाही आता तू विषय काढलायस ना करत नाही करत नाही मी लावतो सगळे पैसे आणि त्याला माहितीये मी खर्चिक सिनेमा <laughs> मला ते छोटे स्वस्तातले सिनेमे मला जमत नाहीत <laughs> तर त्यामुळं मी म्हटलं अरे पण मी पिक्चर करणार म्हणजे बजेट पाहिजे मोठं <laughs> तो म्हंटल वाटेल तेवढं बजेट करतो करणार का <laughs> <laughs> आणि मी त्याला बोलून बसलो <laughs> बर चल करू करू <laughs> तू तयारी कर मी करू <laughs> <laughs> आणि दुसऱ्याच दिवशी दुपारी त्याचा फोन आला तयारी माझी झाली सिनेमा करणार का बर म्हटलं आहेस का मागे तू सिनेमा करणार का आत्ता उठून ठाण्यात यायचं आणि मी उठून ठाण्यात गेलो त्या दिवशी जे मी ठाण्यात गेलो त्यानंतर सहा महिने मी एकाच हॉटेलच्या रूममध्ये अजून काय बोलतो आणि मग तो सिनेमा घडत गेला पूर्ण झाला ना आता तेरा मे ला रिलीज होतो पण मला सांग की या सिनेमामध्ये सगळ्यांसाठी खूप मोठं सरप्राईज होतं प्रसाद दादा हा धर्मवीरांच्या भूमिकेमध्ये तर त्या बाबतीत कोणाकोणाचा विचार केला गेला होता बघ माझ्या सिनेमाचं सगळ्या सिनेमांचं कास्टिंग आणि चीप असिस्टंट हा तुमचा जर्नलिस्टच आहे खरंच <laughs> तो विनोद वनवे म्हणून <laughs> तर विनोद वनवे माझ्या सगळ्यात ची फेडी असतो आणि कास्टिंग पण तोच करतो मी <laughs> नाही लक्ष घालत <गाले। laughs> फक्त माझी एकच अट असते की थिएटरवाला <laughs> पाहिजे ज्यांनी <laughs> थिएटर केलं <लग> तो <laughs> पाहिजे ओम भुतकरचही त्यांनीच कास्टिंग केलं होतं मुळशी बॅटनसाठी तेव्हा पण मी हसलो होतो अरे हा कसा काय गुन्हेगार वाटेल तर म्हटलं सर तुम्ही बघावं सेम आत्ता त्यांनी प्रसाद ओकचा विषय माझ्याकडे काढला तेव्हा तू काय म्हणाला म्हटलं प्रसादे साहेब दिसेल पाट्या टाकू नको दोन दोन दिवस गेले दिवसांनी दिवस तो परत आला तो वेगळ्या सिनेमाच्या कामात याला प्रवीणजी आपण हे हे, हे 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 लुक घेणार आहोत दिगे साहेबांचे तर हा लुक तुम्हाला कसा वाटतो त्यातला तुम्ही बघा कारण ह्या लुकचं म्हणजे तसं कॉस्ट्युम आणि आपल्याला करावे लागतील स्केचेस काढ म्हटलं वा अरे काय लूक आहे हा भारी हा लूक पाहिजे आपल्याला तो परत म्हटला पण सर नीड बघा हा लुक परत तुम्ही म्हणाल की हे म्हंटल बाबा कसला भारी लूक आहे हा लूक फक्त नटाला असा करून घ्या सगळं झालं नंतर तो म्हटला सर हा प्रसाद ओकचा फोटो आहे काय बोलतोय आणि त्यांनी ग्राफिक मध्ये जाऊन प्रसाद ओकला दिघे साहेबांसारखी दाढी मिशी लावलं होतं फेटा घातला होता आणि तो म्हटला हा बघा मला वाटत होतं तो दिघे साहेबांचा फोटो दाखवतोय आणि मग मी म्हटलं डन अभिनयाचा तर प्रश्नच नाही अभिनयाच्या बद्दल मी काय बोलणार त्याच्या आणि प्रसाद फायनल झाला म्हणजे पहिली प्रसाद दादाच होता दुसरा कोणाचा विचार केला गेलाच नाही त्यांनी फोटो दाखवल्यानंतर विचार केला गेला असं नाही विचार करणार होतो कोणाचा कोणाचा आता जे काही त्याला सूट जातील म्हणजे कोण तुझ्या नजरेत असं होतं की तुला की आता तर प्रसाद दादा उत्तम तुला माहितीये का मी माझ्या डोक्यात कोण होता कोण विजुमानी म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल विजू मानेची हाईट विजू माने हा दिघे साहेबांबरोबर खूप राहिलेला आहे ओके okay, आणि ठाण्याचा आहे ठाण्याचा था नाही नुसता hmm. तो लहानपणापासून तिथे जायचा आणि विजू मानेची हाईट आणि दिघे साहेबांची हा सीम hmm. त्यामुळे ते होत माझ्या डोक्यात hmm. पण प्रसाद ओकत हे आल्यानंतर म्हटलं याची ट्रायल करून पाहू आणि ट्रायल केली hmm. प्रसादची ट्रायल केली आणि ट्रायल केल्यानंतर तू सरप्राईज नाही झालं कसं एक तो हॉलमध्ये होता एका एक तर कर, प्रसाद ओकला माहित पण नव्हतं आम्ही कुणाची ट्रायल कशी करणार आहोत त्याला कुठल्या कास्टिंग साठी बोलवलंय काही नाही प्रसाद हे रे म्हटलं काहीतरी मुळची पॅटर्न सारखं दिसत आहे म्हटलं हे रे तू <laughs> आणि तो आला सगळं लावलं लावल्यानंतर प्रसाद ओक त्या गेटअप मध्ये विथ कॉस्ट्युम दाढी बाहेर आला आणि तिथं जे दिघे साहेबांबरोबर काम केलेले काही लोक होते त्यातला एक माणूस अक्षरशः तीन फूट मागे उडाला आणि ढसा ढसा रडायला लागला आणि तो पायावरच पडला प्रसादच्या की हे आमचे साहेब आहे तर एवढी ऑडिशन माझ्यासाठी खूप होती करेक्ट प्रसादच्या अभिनयाबद्दल तर मी बोलू शकत <coughs> बरोबर की नाही त्यामुळं ते डन केलं आणि प्रसाद फायनल झाला मी स्वतः थोडासा हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे माझा धर्मत्यागाचं प्रतीक असलेला भगवा झेंडा खांद्यावर ठेवून मिरवतो आता जात टिकवण्यातच सगळ्यांचा फायदा आहे म्हणून सगळे त्याच्यासाठी झटत आहेत ते आपलं दुर्दैव आहे